नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मस्तपैकी गाबोळीची भाजी. आता ह्याला गाबोळीची भाजी आमच्याकडे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण ही भाजी आपल्याला वर्षातून एकदाच मिळते. पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या मिळल्या जातात. आता ह्या भाज्या आपल्याकडे ज्या आदिवासी वगैरे महिला असतात ना, त्या रानातून आणतात आणि आपल्याला विकत भेटतात त्या भाज्या. आता ह्या उपलब्ध आहेत त्या श्रावणामध्ये मिळतात. तिथं मग सगळे कांदा टॅमॅटो लसूण वगैरे फोडणीला दिलेल्या हळद हिंग टाकून घेतलेली गाबोळीची भाजी स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची. ते एक एक अशी काढून घ्यायची आहे गाबोली आणि वाफेवर शिजून घ्यायची आहे. मस्तकी शिजून घेतलं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे. चालणीच्या सायने पाणी निथळून घ्यायचं आणि छानपैकी भाजी तयार झाली. रेसिपी बघितली सुंदर आहे. रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राणीज रेसिपीला मग या खायला गाबोलीची भाजी. भाकरीबरोबर चपातीवर एक नंबर.